आणि आता पाहूयात आजचा राजकीय कलगीतुरा. अमित शहांवर बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं, चंद्रशेखर बावनकुळेंची पवारांवर टीका. तर काँग्रेस आणि पवारांची विचारधारा म्हणजे सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता, अशीही बोचरी टीका. तो दिवा आम्ही मुंबईतील जेलमध्ये बघितला. बावनकुळेंच्या टीकेनंतर शरद पवारांचा अमित शहांना टोला. अमित शहा यांच्यावरील टीकेनंतर शरद पवारांनी माफी मागायला हवी. पियुष गोयल यांची मागणी, शहांच्या विरोधात षडयंत्र होतं, शरद पवार तत्कालीन सरकारचे भाग होते, असंही केलं वक्तव्य. शरद पवार यांची वैफल्यातून शहांवर टीका. राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया, पवारांनी बॉम्बस्फोटाचे गुन्हेगार विमानातून आणले होते, विखेंचा पलटवार. लाडकी बहिणी या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या राजकीय हेतूनं प्रेरित, अजित पवारांचं स्पष्टीकरण. राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नाही तरी योजना आणल्या जातात. लाडकी बहीण योजनेचे एक दोन हप्ते देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न, शरद पवार यांची टीका. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या अनेकांना वाटतं रस्ता चुकला. योग्य ठिकाणी काम करण्याची इच्छा असणाऱ्यांचं स्वागत, पक्षात घरवापसी करणाऱ्यांबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया. आपल्यातील काही सहकारी थोडे दूर होते, विचारांनी दूर नाहीत, आंब्यांची आडी खराब होऊ देणार नाही, नाचक्या आंब्यांना खड्यासारखं बाजूला टाकणार, दादांकडचे कोणते आमदार घेणार, यावर पवारांनी स्पष्ट केली भूमिका. अजित पवार गटातील बाबाजानी दुराणी यांची शरद पवार गटामध्ये घरवापसी. जे पवारांना सोडून गेले ते शून्य झाले, मी शून्य होण्याच्या आधीच परतलो, बाबाजानी दुराणी यांची प्रतिक्रिया.